Yes. Very good afternoon. Good afternoon to all of you. So this is MCOM part 1. I welcome to all of you in today's session. This is very much important session as per your upcoming examination point of view. So Sajan sir, punash ekda bachcha online session mein resource swagat karta. Mr. Rosen, मला ओळखतच तर आपण काही आजचे पॉइंट्स घेतले होते, काय काय डिस्कस करायचं आहे तर ते हे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. सो पहिली गोष्ट आहे ती एबीसी आयडी. जवळजवळ 875 विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे पार्ट वन ला. त्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी एबीसी आयडीची प्रिंट जी आहे ती त्यांच्या फॉर्म सोबत जोडलेली नाही आहे. तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की ते डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आपल्याला प्रोव्हाइड करायला लागतात यूजीसीला. तर ज्यांनी ज्यांनी एबीसी आयडी आपल्या फॉर्म सोबत जोडलेला नाही त्यांनी तो आपल्या अभ्यास केंद्रावरती किंवा डायरेक्ट शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये माझ्याजवळ युनिव्हर्सिटी आणून युनिव्हर्सिटीमध्ये जमा करायचा आहे. यासाठी डेडलाईन अशी नाही आहे की लगेचच द्या, एक्झाम झाल्यानंतर तुम्ही दिला तरी चालेल. तर तुमचा एबीसी आयडी प्रूफ माझ्याकडे येणं गरजेचं आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी एबीसी आयडी नंबर चुकीचा फॉर्म मध्ये भरलाय किंवा भरलेलाच नाही किंवा एबीसी आयडी ऍज अ आधार नंबर भरलाय त्या सगळ्यांनी त्यांचा अपडेटेड एबीसी आयडी तुम्ही सत्वर मला व्हॉट्सअप वरती पाठवायचा लगेचच. वॉस क्लिअर नाही का? येतोय. प्लीज सगळ्यांनी स्वतःचं नेटवर्क पाहून घ्या. तुम्हाला जर नेटवर्क कमी असेल तर माझा आवाज येणार नाही. ओके, सो प्लीज टेक केअर ऑफ. सो एबीसी आयडीच्या संदर्भात खूप महत्वाचा अपडेट मी तुम्हाला सांगितलं. एबीसी आयडी तुम्ही दिलाय किंवा फॉर्म मध्ये भरलाय पण त्याचं प्रूफ जोडलेलं नाही तर ते प्रूफ जोडावं लागेल. तेही तुम्ही मला द्यायचं आहे हार्ड कॉपी मध्ये. ज्यांनी फॉर्म मध्ये चुकीचा भरलाय नंबर ज्यांनी टाकलाय ऍज अ एबीसी आयडी त्यांनी प्लीज एबीसी आयडी ची हार्ड कॉपी माझ्याकडे जमा करायची आहे. दुसरं महत्वाचं तुमच्या पात्रते संदर्भात आहे टीसी आणि एमसी. ज्यांनी ज्यांनी म्हणजे तुम्हाला जी मी एक्सेल शीट पाठवलंय त्याच्यामध्ये प्रोविजनल दाखवत असेल तर तुम्ही टीसी आणि एमसी जमा केलेलं नाही आहे तर तुमचा टीसी आणि एमसी सत्वर जमा करायचा आहे. त्याशिवाय तुमची पात्रता होत नाही. सध्या आम्ही तुम्हाला अलाउड करतो एक्झाम देण्यासाठी मात्र तुमचा रिझल्ट हा रिझर्व राहील याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. जोपर्यंत तुमची पात्रता कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट हा पेंडिंग राहील. एबीसी आयडी जमा करा. टीसी ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे तुमचं कॉलेजमधून ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतं किंवा अदर युनिव्हर्सिटी असेल तर एमसी मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्ही जमा करायचं आहे. ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही जमा करून करायचं. आता महत्वाचं आहे ते एक्झामिनेशन टाइम टेबल. नाव एक्झामिनेशन टाइम टेबल मी डाऊनलोडच करून दाखवतो तुम्हाला कसं डाऊनलोड करायचं किंवा काय. जस्ट अ सेकंड. ही युनिव्हर्सिटी वेबसाईट आहे. खूपसे तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल. याच्यामध्ये आपण आहोत स्टुडंट. त्याचे एक्झामिनेशन टाइम टेबल स्टुडंट मध्ये एक्झामिनेशन टाइम टेबल क्लिक केल्यानंतर आपण एक्झामिनेशन टाइम टेबल ला जातो आणि एक्झामिनेशन टाइम टेबल मध्ये 16/10 बघा इथं आपले हे एमकॉम चे टाइम टेबल दिसतात फायनल प्रोग्राम्स.
यातलं आपलं जे टाइम टेबल आहे ते 78:30 न्यू एनईपी 78:30 या कोर्सचं जे टाइम टेबल आहे ते एमकॉम पार्ट 1 साठी न्यू सिलेबस आहे. सो याला आपण ओपन करतोय. तुमचे एग्जाम सेंटर्स आहेत, प्लीज माइक सगळ्यांनी बंद करायचं आहे. हे तुमचे एग्जाम सेंटर्स आहेत आणि तुमचं पहिला पेपर उद्या दुपारी 2:30 साडेपाच वाजता 2:30 ते 5:30 मध्ये ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 1. ज्या विद्यार्थ्यांचं ऍडव्हान्स अकाउंटन्सी सोडून दुसरा ऑप्शनल असेल, जसं की बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असेल, बँकिंग असेल, कॉपरेशन असेल, टॅक्सेशन असेल किंवा कॉस्टिंग असेल, तर त्यांचा त्या पेपरचा पहिला पेपर, टॅक्सेशनचा पहिला पेपर 2:30 ते 5:30 किंवा बँकिंगचा पहिला पेपर 2:30 ते 5:30 बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टम, कॉपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट असेल त्याचा पहिला पेपर किंवा ऍडव्हान्स कॉस्टिंगचा पहिला पेपर, तसंच टॅक्सेशनचा पहिला पेपर. या पद्धतीनं सेम पहिले जे चार पेपर आहेत तुमच्या तुमच्या ऑप्शनलनुसार तुमचे पेपर्स असतील. टायमिंग सेम आहे, एम एम ए मेजर इलेक्टिव्ह आहे तो नंबर 1, पेपर 2, पेपर 3, पेपर 4. या सिलेबसमध्ये अजून आपण डिस्कस करणार आहोत. तर हे चार पेपर आहेत. महत्त्वाचं आहे पहिले तिन्ही पेपर 80 मार्काचे आहेत आणि चौथा पेपर आहे तो 2 क्रेडिट्स आहे आणि तो 40 मार्काचा आहे. प्लीज मध्ये डिस्टर्ब करू नका. सो चौथा पेपर आहे तो 40 मार्काचा आहे, इंटरनल 10 मार्काचं आणि पहिल्या चारही पेपरसाठी, पहिल्या तिन्ही पेपरसाठी 80 मार्काचा थेरी पेपर आणि 20 मार्काचा इंटरनल. त्यानंतर हे बघा, परत कॉस्ट अकाउंटन्सीचे ऑप्शनल येतात 30 तारीख आहे. कॉस्ट अकाउंटन्सी पेपर 1 28, 31, 2, 4 इथं पण बघा 28, 31, 2, 4 कॉस्ट अकाउंटन्सी इलेक्टिव्ह आहे, ऍडव्हान्स टॅक्सेशन इलेक्टिव्ह आहे, देन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इलेक्टिव्ह आहे, देन कॉपरेशन रुरल डेव्हलपमेंट इलेक्टिव्ह आहे, त्यानंतर बँकिंग हा इलेक्टिव्ह आहे, बँकिंग ऍडव्हान्स बँकिंग अँड फायनान्शियल सिस्टम, तर बिझनेस इकॉनॉमिक्स हा आपण डिस्टन्स मोडमध्ये देत नाही, मार्केटिंग मॅनेजमेंट डिस्टन्स मोडमध्ये देत नाही आणि दुसरा मग इलेक्टिव्ह येतो. तर बिझनेस मॅनेजमेंट किंवा मॅनेजर इकॉनॉमिक्स पैकी एक पेपर तुमचा 6:11 असणार आहे, 2:30 ते 5:30 यापैकी एकच असणार आहे, कारण हा इलेक्टिव्ह तुमच्या हॉलिकवरती दिसेल. इथं परत रिसर्च मेथडॉलॉजी आहे पेपर 7 ला 7 11 ला आणि हा कंपल्सरी फॉर ऑल सब्जेक्ट ऑल स्टुडंट. ओके, सो दिस इज द टाइम टेबल विच इज पब्लिश ऑन वेबसाईट आणि हेच मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेलं आहे. यानंतर आपण डिस्कस करणार आहोत हॉल तिकीट. सो हॉल तिकीटची लिंक बघा, मी दाखवतो तुम्हाला कसं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. पुन्हा एकदा तुम्ही युनिट शिवाजी वेबच्या वेबसाईटला जायचं आहे, युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटला unishivaji.ac.in आणि यात तुम्ही वेब ऍपला जायचं, वेब ऍप तर वेब ऍप पहिलंच आहे डाउनलोड हॉल तिकीट एक्झामिनेशन फॉर रेग्युलर अँड डिस्टन्स. या एक्झामसाठी जो हॉल तिकीट आहे ते इथं डाउनलोड होते. ही लिंक ऑलरेडी मी तुम्हाला शेअर केलेली आहे, ती लिंक ऑलरेडी मी तुम्हाला शेअर केलेली आहे. कुणीतरी कमेंट मध्ये ना तयार नंबर टाइप करा, तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून दाखवा. ठीक आहे, किंवा कोणतरी माहिती चालू करून तयारी सांगा बरं. 2023
41268 दिसत स्क्रीन वरती ते तुमचा हॉल तिकीट आहे पाटील साक्षी सुभाष बॅचलर ऑफ कॉमर्स का जॉईन झाला इकडे तुम्ही हे एम कॉम पार्ट वन च लेक्चर आहे तुम्ही एम कॉम पार्ट वन च्या कशाला जॉईन झाला मॅडम दुसरं कोणतरी सांगा सॉरी 2023 05 04 01 2023 05 04 04 01 तर हे प्रतीक्षा यांचं असं जे पूर्ण हे स्टडी सेंटर आहे पहिला पेपर 28 तारखेला हा थेअरी पेपर आणि आय ए म्हणजे इंटरनल असेल याच्यासाठी 20 मार्क आहेत त्याच्याबद्दल मी बोलणार आहे नंतर हा दुसरा पेपर 827 31 तारखेला ओके तिसरा पेपर 2/9/2011 चौथा पेपर सॅटरडे 4/11 पाचवा बिझनेस मॅनेजमेंट 6/11 आणि रिसर्च टेक्नॉलॉजी 7/11 असं सगळ्यांचं फॉलोअप डाउनलोड व्हायला पाहिजे त्याच्यावरती सहीची काही आवश्यकता नाही सही न पाहिजे गरज नाही आता काही विद्यार्थ्यांच्या इथं बरेच असे विषय येत आहेत त्याचा तुम्ही विचार करू नका ज्याच्याकडे हे डेट अँड टाइम आहे तेवढंच तुम्ही फॉर्म तेवढंच तुमची एक्झाम आहे हे लक्षात घ्या काय झालेलं आहे काही विद्यार्थ्यांनी काही बऱ्याच विद्यार्थ्यांनी जुन्या सिस्टीम मध्ये फॉर्म भरले होते सो डेटा पोर्ट करत असताना जुने मध्ये असे दोन्ही त्यांचे पोर्ट झाले आहेत त्यामुळे ते कदाचित कसं दिसते तर ते करेक्शन होऊन जाईल त्याची काही काळजी करायची गरज नाही टोटल 6 सब्जेक्ट आणि 6 चे तुम्ही एक्झाम देणं गरजेचं आहे ओके सो मेकन दुसरी गोष्ट आहे इंटरनल असेसमेंट यासाठी इंटरनल असेसमेंट क्वेश्चन आज आपल्या वेबसाईटवरती येतील सेम तुम्हाला ग्रुप वरती पण शेअर केले जातील ते तुमच्या कन्व्हिनियन्स कन्व्हिनियन्स म्हणजे कसं तुम्हाला जसं शक्य आहे तसं तर आता एक्झाम पण आहे तुम्हाला अभ्यास पण करायचा आहे तर या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातील आणि जेवढ्या लवकर तुम्हाला देता येईल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या अभ्यास केंद्रावरती जमा करायचं आहे शक्यतो करून मी जास्तीत जास्त तुम्हाला 7-10 पर्यंत अलाव करतो किंवा 10-11 पर्यंत जे तुमचे एक्झाम झाल्यानंतर 3 दिवस या पिरियड मध्ये तुम्ही हे लिहून घ्यायचं आहे सो 10-11-23 ही कदाचित लास्ट डेट असेल आणि त्याच्या तुम्ही तुमच्या असाइनमेंट घ्या सगळ्या इंटरनल असेसमेंट असाइनमेंट किंवा क्वेश्चन तुम्ही तुमच्या अभ्यास केंद्रावरती जमा करायचे आहे कोणताही पेपर वापरा तुम्हाला जो प्रिलिमिनरी आहे तो पेपर क्वेश्चन चे आंसर लिहिणं अपेक्षित आहे आणि ते अभ्यास केंद्राकडून तुम्हाला त्याचे 20 मार्क दिले जातील आणि ते इंटरनल म्हणून येतील दुसरी गोष्ट अजून काय करणार आहे मी तर हा जो पेपर आहे 28 त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला ब्रीफली इंट्रोड्यूस करणार आहे जो उद्याचा पेपर कसा सोडवायचा काही टिप्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला देणार आहे या सेक्शनमध्ये 31 तारखेचा जो पेपर आहे त्याच्या आधी म्हणजे 29 किंवा 30 ला तुम्हाला या पेपर बद्दलही थोडस गाईड केलं जाईल टॅक्सेशनच्या पेपर बद्दलही सरांशी माझं बोलणं झालेलं आहे 2 तारखेच्या आधी म्हणजे 1 तारखेला सर आमच्याशी टॅक्सेशन होती टोटल होल पेपर होते किमान 2 तासाचा लेक्चर देतील पेपर 4 हा थिअरटिकल आहे इंट्रोडक्शन टू इन्कम टॅक्स बेसिक इन्कम टॅक्स आहे याच्यावर ऑलरेडी लेक्चर्स आज झाले ते परत पुटअप करेन तुम्ही म्हणत असाल तर त्याच्यावरतीही एखादा सेशन आपण आदल्या दिवशी घेऊ 3 तारखेला नंतर 6 तारखेचा जो पेपर आहे त्याच्याबद्दल 5 तारखेला सेशन होईल 6 आणि 7 चे दोन्ही पेपर आहेत त्याच्यावरती 5 तारखेला आपलं सेशन
एक्झामिनेशन आणि तुम्ही अटेंड करायला पाहिजे असं नाही आहे. आपण ते रेकॉर्डेड सेशन करणार आहोत आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर असतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सो होप सो हाऊ किटमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांना ज्यांना हाऊस किटवरती प्रॉब्लेम आहे काही इशू असू दे त्यांनी मला व्हॉट्सअप करायचं आहे. ठीक आहे. हॉल तिकीट इशू पीआर नंबर तुमचं नाव कारण उद्या परीक्षा सुरू होणार आहे 12:00 किंवा 1:00 तुम्ही तुमच्या कॉलेजवर गेला पाहिजे. त्याच्या आत तुम्हाला काही इशू असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाही. काही इशू माझ्या लेवलला सॉल्व होतात. काही इशू जे आपले जे क्लर्क आहेत सरदार पटनाईक यांच्या लेवलला सॉल्व होतात. तर काही टेक्निकल असेल तर त्यांना तुम्हाला त्यांच्याशी बोलावं लागेल. त्यासाठी मी तुम्हाला एक नंबर देतो त्यांचा जो कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे 260-94-51 किंवा दुसरा पण नंबर 260-94-51. देन असाइनमेंट बद्दल मी तुम्हाला आता सांगितलं. आज किंवा जसे असतं उद्यापर्यंत तुम्हाला असाइनमेंट देणार आहे आणि त्या तुम्ही लिहून तुमच्या अभ्यास केंद्रावरती तुमच्या कंटिन्यू असणं पण जास्ती असतं 10 तारखेपर्यंत जमा करणं अपेक्षित आहे. रेअर केसमध्ये तुम्ही माझ्याशी डिस्कस करून आपण थोडंसं काही इश्यूज असतील तर आपण ते नंतर करू. आवाज येत नाही असे कमेंट आहे. बाकी कोण कमेंट करा आवाज येतो आहे असं ज्यांना येतो त्यांनीच करा. माझं नेटवर्क ओके आहे. तुमचंच नेटवर्क तुम्ही चेक करणं क्रम प्राप्त आहे. येतोय येतोय. ज्यांनी एक मी असं म्हटलं त्यांनी प्लीज त्या गोष्टीकडे लक्ष क्लिअर आहे. तुम्ही नेटवर्कमध्ये येणं गरजेचं आहे. ब्रेक होत असेल तर त्याचा अर्थ तुमचं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. माझा काही प्रॉब्लेम नाही. माईक कोणी चालू करणार प्लीज. ठीक आहे. सो फर्स्ट या बेसिक ज्या गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपण ऍडव्हान्स अकाउंटिंग पेपरचा सिलेबस त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आणि काही इम्पॉर्टंट गोष्टी बघणार आहोत. त्यापूर्वी काही म्हणजे कोणाला एक्झिट मारायचं असेल त्याचा अभ्यास झालेला त्या विषयावरती त्याच्या आधी आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ. ज्यांना तुम्हाला काही प्रश्न असतील त्यांनी एकच कमेंट करू शकतात किंवा तुम्ही मला विचारू शकता डायरेक्ट. पण माईक एकानं चालू करायचं आहे आणि आवाज सुद्धा म्हणजे जास्त गोंधळत असल्या करून कुणाला काही शंका असतील तर विचार पटापट. यस प्लीज एनी क्वेश्चन. पासिंग 40% ला आहे. 80 आउट ऑफ तुम्हाला 35 पडायलाच पाहिजे प्लस इंटरनल सुद्धा तुम्हाला महत्त्वाचं आहे. 20 पैकी 4 मार्क पडायलाच पाहिजे. शॉर्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना 4 मार्क्स. यस आपण फर्स्ट पेपरवरती डिस्कस करणार आहोत. ते नको या संदर्भात जेवढं मी आता बोललो याच्यामध्ये कोणत्या शंका असतील विचारा. आदर्श आहेत. कॉस्टिंग, टॅक्सेशन, बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, कॉर्पोरेशन, बँकिंग हे तुम्ही तुमच्या चॉईसने घेतलेले विषय आहेत. त्यामुळे त्याचा सिलॅबस तुम्हाला सिलॅबस कॉपीमध्ये बघायला मिळेल आणि त्या पद्धतीने तुमचं तुम्ही स्टडी मटेरियल जनरेट करून गुगलची मदत घेऊन तुम्ही करायचं आहे. आणि ती क्वेश्चन हे स्वतः स्वतः काढायचे आहे. सिलॅबस महत्त्वाचा. सिलॅबस तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे.
तुम्हाला थीम ऑफ द स्टडी म्हणजे अभ्यास कसा करायचा किंवा काय काय नाही क्वेश्चन तुम्ही करायचे, पण आम्ही त्याच्यावरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे मात्र आदल्या दिवशीच्या लेक्चरमध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करू. असाइनमेंट हे तुम्ही तुमच्या स्टडी सेंटरवर जमा करायचे आहे 10 तारखेच्या 10-11 म्हणजे दिवाळीपूर्वी तुम्ही किमान असाइनमेंट जमा करणं गरजेचं आहे. इकडे 80 out of 80 पडले आहे ना, तुम्ही असाइनमेंट जमा केले नसतील तर तुमचा निकाल फेल लागणार आहे, कारण तिकडे कंबाईंड पासिंग आहे. ऍडव्हान्स अकाउंटचे पेपर 3 चं हार्ड कॉपी मिळायला प्रिंटिंग प्रेस मध्ये आहे, ती यायला वेळ लागेल कदाचित, पण तुम्हाला मी सॉफ्ट कॉपी सर्वच्या सर्व 6 च्या 6 पुस्तकांच्या हार्ड कॉपीज मी आपल्या ग्रुपवरती दिलेल्या आहे. अद्यापही कोण ग्रुपला जॉईन नसेल तर नाही, आज तारीख आहे 27-10 28 पटल्या असं जरी समजू, 10 ते 12 दिवस दोन दोन क्वेश्चन लिहायला ते पण बघून लिहायचे, ते काही तुम्हाला त्याच हे करत बसायचं नाही, त्यामुळे ते इनफ डेज आहे. ही पण एक प्रकारची एक्झामच आहे, सो एक्झाम तुमची 7 तारखेला संपणार आहे, अजून मी 2-3 दिवस ऍडिशनल दिलेले आहे तुम्हाला सबमिशन करायला, तर 10 च्या तुम्ही सबमिट करणं क्रम प्राप्त आहे. ज्यादा त्याच्यापेक्षा जास्त काही देता नाही, एपी साईड हार्ड कॉपी लागणार आहे एक्झाम एक्झामला, तर ते लागणार नाही एक्झामला, फक्त तुमचं हाल तिकीट लागेल आणि प्लस तुमचं आय डी प्रूफ लागेल, बाकीचं काही लागणार नाही. पण तुमचं एपी सी आय डी तुम्ही हार्ड कॉपी जमा केलं नसेल तर ते शिवाजी आवश्यक आहे. आय थिंक क्वेश्चन संपलेला आहे, अजून कोणाचं काय एनी आय डी प्रूफ, आधार, पॅन, एनीथिंग. लास्ट क्वेश्चन मध्ये 8 मार्क्सचे 2 प्रॉब्लेम येतात, तर ते कोणत्या टाइपचे येतील हा ते डिस्कस करणार आहे ना आपण, पण पेपर वर गेलो नाही. यस प्लीज, झालंय थांबतो मी, क्वेश्चन आन्सर सेशन थांबवतोय. पूजा पाटील प्लीज माइक व्हिडिओ बंद करा. यानंतर आपण जाणार आहे ते आपले स्टडी म्हणजे आपला पहिला पेपर जो उद्या होणार आहे 8:30 ते 5:30 या वेळेत, तर त्याच्याबद्दल आपण थोडस डिस्कस करणार आहोत. सो नाव परत एकदा व्ह्यू शिवाजी डॉट या वेबला जातोय. तुम्ही आहात स्टुडंट आणि तुम्हाला पाहिजे ऑनलाईन सिलॅबस, ऑनलाईन सिलॅबसला परत ऑनलाईन सिलॅबस, आणि हा सुद्धा मी तुम्हाला फार्मसी मॅनेजमेंट आणि आपल्याला पार्ट 1 चा सिलॅबस पाहिजे, एमकॉम पार्ट 1 सीपीसीएस सेम 1-2 इथं क्लिक किया, तर हा आपला सिलॅबस डाउनलोड होतोय. ऑलरेडी ह्या सिलॅबसची पीडीएफ आपण ग्रुपवरती शेअर केलेली आहे, सो त्याच्यामध्ये आपला हा सिलॅबस आहे. सो जो उद्या पेपर होणार आहे त्याचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर काय असणार आहे आणि त्याच्या सोबतच आपण जे डिस्कस केलेलं होतं सिलेबस मध्ये काय काय पॉइंट्स आहेत ते होणार आहे. आय थिंक माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना. हा उद्याचा पेपर आहे ऍडव्हान्स अकाउंटिंग पेपर 1, पहिला टॉपिक इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग स्टँडर्ड, हे बुक सुद्धा आपण अवेलेबल करून दिलेलं आहे तुम्हाला. सेकंड अकाउंटिंग फॉर होल्डिंग कंपनी, अकाउंटिंग फॉर लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि अकाउंटिंग फॉर जनरल इन्शुरन्स कंपनी. हे ऑलरेडी तिन्ही पेपर 3 टॉपिकवरती प्रॅक्टिकल आणि 1 पेपरवरती थेअरी, आणि यातलं प्रॅक्टिकल एक आहे बघा व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज और डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. वैल्यूएशन ऑफ इन्वेंटरी वर्क करत आणि छोटा प्रॉब्लेम येईल शकतो. सो हे 3 तर फुल प्रॅक्टिकल आहेत, प्लस यातला हा वैल्यूएशन ऑफ इन्वेंटरीचा पार्ट सुद्धा प्रॅक्टिकल विचारला जाऊ शकतो. हा सिलेबस आहे, सबमिट करून डाउनलोड करून त्याच्यावर डिस्कस करायला हवं. आणि हे आहे तुमचं नेचर ऑफ क्वेश्चन पेपर उद्याच्या पेपरचं. क्वेश्चन 1 आणि 2 कंपल्सरी. क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला अल्टरनेटिव चॉईस आहे 6 मार्कासाठी, एमसीक्यू 2-4 6 मार्कासाठी, दुसरा शॉर्ट नोट कंपल्सरी, 6 शॉर्ट नोट पडतील, 4 सोडवायचे आहेत, 4 मार्काला 1, ओके, 3-4-5
परत प्रॉब्लेम शक्यतो करून प्रॉब्लेम नंबर युनिट नंबर 2 3 4 मध्ये एकही प्रॉब्लेम असतील शॉर्ट प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीचा पडू शकतो किंवा आणखी एक शॉर्ट प्रॉब्लेम जो आहे त्याच्यामध्ये एखादा छोटा प्रॉब्लेम लाईफ इन्शुरन्सचा पडू शकतो एखादा छोटा जर्नलचा पडू शकतो किंवा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट करण्यासाठी किंवा मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेशन किंवा कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार करायला सोपं येऊन दिलं जाऊ शकतो एनीथिंग विच इज रिलेटेड टू दिस थ्री टॉपिक्स पुन्हा एकदा या सिलेबस समजलं तुम्हाला याच सिलेबसच्या पुढे मध्ये सगळ्याच विषयाचे सिलेबस आहेत याची ही सगळी नोंद घ्यायची असते हा पेपर तुमचा सिलेबस आहे ओके परत मी रिव्हर्स करतोय आता महत्त्वाचं आहे ते स्टडी मटेरियल बुक याचं ऑलरेडी हार्ड कॉपी पण दिलेलंच आहे पण सॉफ्ट कॉपी हवी असेल ती सुद्धा मी तुम्हाला गुगलवरती प्रोव्हाइड केलेली आहे आणि इथून कुठं घ्यायचं ते सांगतो तुम्हाला तुम्ही आपण आहोत डिस्टन्स एज्युकेशनचे स्टुडंट डिस्टन्स एज्युकेशन लिंक डिस्टन्स एज्युकेशन आणि यामध्ये परत तुम्हाला सेल्फ लर्निंग मटेरियल SLM कोर्स मटेरियल सी या सेक्शनला जायचं इथंच खाली असाइनमेंट असा सुद्धा टॅब आहे इथं तुमच्या असाइनमेंट सुद्धा येतील आज किंवा उद्या मी ग्रुपवरती येईल हे जे कोर्स मटेरियल सी मध्ये आपण आल्यानंतर स्वॅप करत जायचं खाली स्वॅप करत आल्यानंतर बी आयला एला येईल इथं सेल्फ इंस्ट्रक्शन मटेरियल डॉट कॉम MSCM कॉलेज या लिंकवर क्लिक करायचं याच्या खाली एम कॉमचे इथं तुमचे सगळे बुक्स आहेत तर बिझनेस मॅनेजमेंट आहे नंतर ज्यांचं ज्यांचा इको आहे ते इको आहे अकाउंटन्सी पेपर 1 2 इथं 1 2 आहे रिसर्च मेथोडॉलॉजी आहे खाली 3 आहे इथं 4 आहे 5 6 7 8 ते बघायचं नाही आहे कारण ते आत्ताच्या सिलेबसला नाही एम कॉम 2 ही बघायची गरज आपण शिकणार आहोत हे सेमिस्टर 1 चा पेपर 1 ऍडव्हान्स अकाउंट आपल्याला क्लिक केले आणि आपल्याला आता PDF रेडीली अवेलेबल होत आहे आय थिंक मला जेवढं आठवतं यापूर्वी याच्यावरती आपण एक सेशन घेतला होता आणि कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये पहिले म्हणजे होल्डिंग कंपनीचे पहिले दोन प्रॉब्लेम आपण बघितले होते जे सोपे होते आता आपण डायरेक्टली काय करणार आहोत टॉपिक नंबर 3 आणि टॉपिक नंबर 4 वर डिस्कशन करणार आहोत आणि परत राहिले तर वेळ थोडासा आपण टॉपिक नंबर 2 वरती डिस्कस करणार आहोत जर क्वेश्चन पेपर मी ऑलरेडी डिस्कस केले क्वेश्चन 1 एमसीक्यू क्वेश्चन 2 शॉर्ट नोट क्वेश्चन 3 4 5 6 सगळं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे पण 3 4 5 टॉपिक नंबर 2 3 4 वरती असतील आणि सहाव्यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी किंवा एखादा लाईटचा छोटा प्रॉब्लेम जनरलचा छोटा प्रॉब्लेम किंवा होल्डिंगचा छोटा प्रॉब्लेम करू शकतो सो आपण डायरेक्टली जाणार आहोत चॅप्टर नंबर 3 ला अकाउंटिंग ऑफ लाईफ इन्शुरन्स कंपनीज तसंही मांडलं तर सगळ्याच गोष्टी सोप्या असतात पण डिपेंड्स ऑन द अगेन स्टुडंट्स सो हा तसा खूप सोपा टॉपिक आहे पण यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं किंवा गरजेचं आहे पेज नंबर 114 ला मी डायरेक्ट जातो सगळ्यांना स्क्रीन दिसते हे लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे त्याच्यावरती तुम्हाला इथं MCQ वगैरे आहे थिअरॉटिकल थोडस बघून घ्या सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी काय आहे तर इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी जसं की LIC आहे त्याचे इन्कम्स काय एक्सपेंडिचर्स काय त्यांच्या असेट्स आणि त्यांच्या लायबिलिटीज कारण याचा आपल्याला फायनल अकाउंट काढायचा आहे आपण शिकत आलो फायनल अकाउंट बॅलन्स शीट असतं
पण एलआयसी जसं की इन्शुरन्स कंपनी आहे ती कधीही ट्रेडिंग करत नसते, त्यामुळे तर ट्रेडिंग करायची गरज नाही. पण इथं तुम्हाला काढावं लागतो रेव्हेन्यू अकाउंट. दे आर जनरेटिंग रेव्हेन्यू, दॅट इज प्रॉफिट, दॅट इज इन्कम फॉर दॅट पर्टिक्युलर इन्शुरन्स कंपनी. सो व्हॉट आर द इन्कम्स? सो फर्स्ट आवाज येतो, जस्ट अ सेकंड. आवाज येतो? यस प्लीज, आवाज येतो? नेटवर्क प्रॉब्लेम मुळे आपण इथे थांबतोय. जेव्हा नेटवर्क सुरू होईल तेव्हा मी परत आणि इथूनच स्टार्ट करेल. सो मी इकडे थांबतोय. हा व्हिडिओ पहिला अपलोड होईल, यानंतर सेकंड व्हिडिओ सुद्धा अपलोड करण्यात येईल यानंतरच्या सेशनचा. थँक्यू, थँक्यू सो मच. थांबतोय मी थोडा.